नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम एक नजर स्थानिक घडामोडी. स्मार्ट सिटी अंतर्गत टिळकवाडी मंडोळी रोड येथील ग्लास हाऊस जवळ रस्त्याचे काम चालू आहे. येथील रस्त्याचे काम व गटारीचे बांधकाम चालू आहे. याच गटारीमध्ये पडून गेल्या काही महिन्यांपूर्वी एक वृद्धाचा बळी गेला होता. तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून ही गटार तशीच उघडी आहे, त्यामुळे पुन्हा एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस असल्याने बेळगावसह महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील भाविक मोहनगा दड्डी येथे रवाना झाले आहेत. देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रोत्सवानिमित्त श्री भावेश्वरी देवी मंदिरावर विद्युत रोषणाई बरोबरच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी श्री भाऊकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी यांच्या वतीने देवीचे दर्शन घेण्यासाठी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. SPM रोड शिवाजी उद्यान जवळ स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम चालू आहे. येथील एका रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या रस्त्याच्या बाजूचे काम करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. येथील रस्त्यावर मालवाहू ट्रकची येजा असल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहने मातीत रुतून बसण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार सोमवारी सकाळी शिवाजी गार्डन समोर घडला. वारंवार SPM रोडवर अवजड वाहने रुतून बसण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहनांची बंदी करावी व या वाहनांना बाहेरून मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी होत आहे. कोनवाळ गल्ली येथे विद्युत खांबावरील असणाऱ्या फ्यूज बॉक्सने अचानक पेट घेतल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे काही वेळासाठी परिसरात पळापळ झाली. कोनवाळ गल्लीत विद्युत खांबावर रविवारी सकाळी अचानक ठिणग्या उडाल्या, त्यानंतर फ्यूज बॉक्सने पेट घेतला. यामध्ये सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही, मात्र बराच वेळ फ्यूज बॉक्स जळत राहिल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शहरातील स्मशानभूमींच्या देखभालीची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे आहे. सध्या शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथारीचे पत्रे कोसळून नागरिकांच्या डोक्यावर पडू लागले तरी महापालिका प्रशासन आणि अधिकारी सुस्तच आहेत. छताचे पत्रे बदलण्यात यावेत अशी मागणी वारंवार करून देखील विभागाच्या अभियंत्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शहर व उपनगरात महापालिकेच्या अखत्यारीत सर्व समाजाच्या 35 स्मशानभूमी आहेत. यापैकी काही मोजक्या स्मशानभूमींची देखभाल महापालिकेकडून केली जात आहे. वाघवडे जवळ रविवारी 4 कंट्री पिस्तुले सापडली आहेत, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ती गंजलेल्या अवस्थेत असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या संबंधी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून घेतली आहे. वाघवडेहून मार्कंडे नगरला जाणाऱ्या मार्गावर वाघवडे पासून सुमारे 1 किलोमीटर रस्त्या शेजारी टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्ये ही गंजलेली पिस्तुले आढळली आहेत. भाऊकांना पाटील यांच्या शेतवडीत ही पिस्तुले सापडली आहेत. त्यांनी लागलीच बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. दुचाकी डंपर अपघातात पिता पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना हरिनगर अवधूत पेट्रोल पंपासमोर सेवा रस्त्यावर दुपारी 2 सुमारास घडली. सक्षम संतोष चिरमुरे वय 22 व संतोष मारुती चिरमुरे वय 35 राहणार बसर्गे, तालुका गडिंग्लज अशी गंभीर पिता पुत्रांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच निप्पाणी पोलीस ठाण्याचे हवालदार राजू दिवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निप्पाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हडकर करीत आहेत. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त. देश मंदीच्या गर्तेत सापडला असताना भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी चमत्कारिक विधान केले आहे. उत्तर प्रदेशच्या बालिया मतदारसंघाच्या भाजपच्या या खासदार महोदयांनी मंदी असती तर आपण सूट पोट ऐवजी धोतर परिधान केलेले पाहायला मिळाले असते असे तारे तोडले आहेत. अनुसूचित जाती जमाती विरोधी अत्याचाराला प्रतिबंध करणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आवाहन देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्याअंतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अंतरिम जामीन मिळणार नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अत्याचार पीडितांसह केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नवी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत शनिवारी 62.59% मतदान झाल्याचे अखेर रविवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले.
मात्र ही आकडेवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल आम आदमी पक्षाने आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. मतदान केंद्राधिकारी आकडेवारी अचूक राहावी यासाठी रात्रभर तपशिलांची छाननी करत होते. यात काही वेगळे असे नाही, असे स्पष्टीकरण दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी दिले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा CAA विरोधात AMIचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे. मी देशातच राहीन, कागदपत्र दाखवणार नाही, कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असं ओवेसी म्हणाले आहेत. जो मोदी शहा यांच्या विरोधात आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने मर्द ए मुजाहिद ठरेल. हृदयावर गोळी मारा, कारण हृदयात भारताचे प्रेम आहे, असं ओवेसींनी म्हटलं आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पत्र लिहून मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर यात ज्यांचे बळी गेले आहेत त्यांच्याबद्दल शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तर चीनच्या हुबोई प्रांतातून भारतीय नागरिकांना परतण्यासाठी चीन सरकारनं ज्या सुविधा दिल्या त्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत यंदा मागील वर्षापेक्षा वाढ झाल्याचे दिसत असले तरी एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत टक्केवारी घसरली आहे. त्यातून संरक्षण सामग्री खरेदीच्या भांडवली तरतुदीत सुमारे 2% घट आहे. यामुळेच नौदलासाठी अत्यावश्यक असलेल्या 45,000 कोटींचा महत्वाचा पाणबुडी निर्मिती प्रकल्प संकटात येण्याची चिन्हे आहेत. ऍसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एका 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. चीनमधील कोरोना बाधित परिसरातून महाराष्ट्रात आलेल्या ताप सर्दी खोकला अशी लक्षणे दिसल्याने विविध रुग्णालयात दाखल असलेल्या 20 रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने याबाबत निर्वाळा दिला आहे. सोमवारपर्यंत म्हणजेच 3 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून आलेल्या 11,093 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. यंदाच्या ऑस्करवर पॅरासाइट या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. या व्यतिरिक्त अभिनेता जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. प्रीमियम स्मार्टफोन कंपनी ऍपलचे आयफोन SE 2 चे अनेक खास वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. ऍपल कंपनीचा हा स्वस्तातील फोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार या फोनला iPhone 9 असेही नाव दिले जाऊ शकते. नव्या फोनमध्ये 4.7 इंचचा LED डिस्प्ले, टच ID, होम बटन आणि खूपच स्लिम बेजल्स देण्याची शक्यता आहे. यात 3.5 mm हेडफोन जॅक नसण्याची शक्यता आहे. शाओमीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धक्का तंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रमावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लॉन्च केला, कारण Redmi K30 Pro फोन लॉन्च करणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु कंपनीने एकच फोन लॉन्च केला, त्यामुळे शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन कमी केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लॉन्च करून वर्ष उलटलं नाही, तोच कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारताच्या यशस्वी जयस्वालने 19 वर्षाखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या 88 धावा केल्या. बांगलादेश विरुद्धच्या या खेळीमुळे यशस्वीने एक नवा विक्रम स्वतःच्या नावावर केला. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत 5 वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वीने केला. यशस्वीने 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा शिखर धवनचा विक्रम मागे टाकला. शिखरने 4 वेळा अशी कामगिरी केली आहे. तो आता सरफराज खानसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.